डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जलयुक्त विद्यापीठ या उपक्रमाला डॉक्टर उमाकांत दांगड यांनी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या जलयुक्त विद्यापीठ मोहिमेस राज्य शासनाने सहकार्य दिलं आहे. विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगड यांनी प्रकल्पास भेट देऊन या मोहिमेचं कौतुक केलं आहे. तसेच आणखी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल अशी ग्वाहीही याप्रसंगी त्यांनी दिली. कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे यांनी केलेल्या मागणीला डॉक्टर उमाकांत दांगड यांनी 25 लाखाचा निधी देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्र दिनापासून विद्यापीठात जलयुक्त विद्यापीठ मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. जालना येथील अरुणिमा फाउंडेशनचे रघुनंदन लाहुटी यांनी मोफत पोकलेन उपलब्ध करून दिले. या मोहिमेत आतापर्यंत इतिहास वस्तू संग्रहालयासमोरील परिसर, वनस्पती उद्यान समोरील नाला, मुख्य प्रशासकीय इमारत व विद्यार्थी कल्याण विभागासमोरील नाल्याचं काम करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात सोनेरी महल आणि बुद्धलेणी परिसरात 2 तलावाचं काम हाती घेण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगड यांनी या उपक्रमास भेट देऊन या संदर्भात आढावा घेतला. यावेळी कुलगुरू डॉक्टर व्ही ए चोपडे, डॉक्टर अशोक तेजनकर, रघुनंदन लाहोटी, डॉक्टर सुहास मोराळे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, डॉक्टर किशन दाबे यांनी यावेळी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी CIA चे मराठवाडा अध्यक्ष संदीप नागोरी, पक्षमित्र दिलीप यार्दी, डॉक्टर सर्जीराव ठोंबरे, प्राध्यापक गजानन सानप, आचार्य रूपमित्रानंद अवधूत, अधीक्षक अभियंता विलास रेणापूरकर, जितेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री सहायता निधीतून मराठवाडा दुष्काळ निवारण निधी स्थापन करण्यात आला आहे. या निधीतून विद्यापीठास 25 लाख रुपये देण्यात आले असून आणखीन 25 लाख रुपये देऊ असंही डॉक्टर दांगड यांनी यावेळी सांगितलं.